नमस्कार मित्रांनो, एबीटेक गुरु प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब परिवारामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सिलिंगला फॅन क्लॅम्प लावायचं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फास्टनरच्या सहाय्याने फॅनसाठी लागणारी क्लॅम्प ही हँगिंग करणार आहोत. पुष्कळदा असे होते, आपण फाल सिलिंग करत असताना आपलं फॅनचं लोकेशन हा दुसऱ्या ठिकाणी चालत जात असल्यामुळे आपल्याला परफेक्ट लोकेशन मिळत नाही. त्याच्यामुळे फॅन दुसऱ्या ठिकाणी गेले आणि आपल्या रूमचे लुक हा खराब दिसतो. म्हणून आपण लेटेस्ट जमान्यामध्ये आपण ही क्लॅम्प सिलिंग माउंट करणार आहोत. त्याचा प्रत्यक्षिक मी या तुम्हाला सामोर व्हिडिओमध्ये दाखवत आहे. क्लॅम्प पाहिजे, त्याला लागणारे फास्टनर आणि एरियल डायल जर असेल तुमच्याकडे तर बेस्ट राहील. त्याच्यानंतर एक हॅमर पाहिजे, त्याचप्रकारे मार्किंग टूल म्हणून एक मार्कर आणि 17-18 स्पॅनर आणि महत्त्वाचं म्हणजे हे ड्रिल मशीन वापरताना आपल्याला 10 mm परफेक्ट बीट वापरायचा, जेणेकरून होल चांगलं होईल आणि फास्टनर हा अँकरिंग परफेक्ट होईल. आपल्याला सर्वप्रथम हँगरचे जे होल आहे त्यांचं मार्क करायचं आहे तो सिलिंगला. या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी मी मार्करच्या सहाय्याने सिलिंगला होल केले आहेत, मार्क केले आहेत. त्याच्यानंतर मार्किंग केलेल्या ठिकाणी आपल्याला 12 mm ब्रिजने होल करायचे आहे. तुम्ही पाहू शकता बोर्ड काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून थ्रेडेड खराब होणार नाही आणि क्लॅम्प लावायला आपल्याला इझी जाईल. मी ज्या पद्धतीने फास्टनरमध्ये फास्टनर मारतो त्या प्रकारे मारायचं आहे. जोपर्यंत फिक्स म्हणजे फुल टाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हॅमर ठोकायचा आहे. ज्या पद्धतीने हॅमरिंग करतो त्या पद्धतीने आपण करा, जेणेकरून फास्टनरच्या हुक थ्रेड खराब होणार नाही. अशी इझिली क्लॅम्प बसली पाहिजे, जे तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर सर्वप्रथम एक वॉशर लावायचा आहे. फास्टनरचा बोल्ट जो त्याच्यासोबत असतो तो फिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा वॉशर, तुम्ही दोन्ही फास्टनरचे जे बोल्ट आहेत ते सेम पद्धतीने टाईट करायचे, जेणेकरून क्लॅम्प परफेक्ट बसत नाही तर आपल्याला क्लॅम्प लावायला त्रास होतो. जोपर्यंत फुल टाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला स्पॅनरने पूर्ण बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे. आपण फॅनसाठी लागणारा हुक आहे अँकरच्या सहाय्याने परफेक्ट टाईट करून घेता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.